मॉर्निंग, इट्स अ न्यू डे. आज आपण विश्वासाबद्दल बघणार आहोत की विश्वास काय आहे आणि तो आपलं आयुष्य कशा पद्धतीने बदलू शकतो. सध्या मागच्या 2 वर्षापासून जे पॅन्डेमिक चालू आहे, कोरोना व्हायरस, याच्यामुळे जी आपल्या आजूबाजूची आणि आपल्या घरातली परिस्थिती बदललेली आहे, किंबहुना मी म्हणेन आपल्या आतली मनातली पण परिस्थिती जी बदलली आहे, त्याच्यावर आपण बघणार आहोत. मित्रांनो, मी कोणालाही दोष लावत नाही किंवा कोणती गोष्ट चुकीची किंवा खरी आहे याबद्दल मला भाष्य करायचं नाही आहे. मी फक्त हा विषय विश्वास काय आहे हे समजवण्यासाठी घेतोय. 2 वर्षापूर्वी अचानक आपल्याला कळालं की कोरोना नावाचा व्हायरस आहे जो भारतामध्ये आलेला आहे. कोणी त्याला बघितलं? कोणीच नाही. आजपर्यंत तुम्ही माझ्यासारखी सामान्य माणसाने कधीच कोरोना बघितलेला नाही आहे, परंतु सायंटिस्ट लोकांनी जे काही सांगितलं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला. ती आपल्या मनाची खात्री झाली आणि आपलं आपलं आयुष्य बदललं. म्हणजे जी गोष्ट आपण बघितलीच नाही त्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला आणि आपण आपले शब्द बदलायला लागलेत, आपल्या शब्दांबरोबर आपली कृती बदलायला लागली आणि आपल्या सवयी बदलल्या आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात मिळणारा रिझल्ट बदलला. म्हणजेच आपण ओपनली मुक्तपणे फिरणारे घरामध्ये बसून राहिलो, आपण मास्क लावायला शिकलो, कधीही हात जेवायच्या अगोदरसुद्धा हात न धुणारी लोकं दिवसातनं 10 वेळा हात धुवायला लागले आणि आपण बघतोय की आपला दिनक्रम पुष्कळ वेळा बदललेला दिसतो. एका खूप मोठ्या रायटरने लिहिलं आहे की युअर थॉट्स बिकम युअर वर्ड्स बिकम युअर ॲक्शन बिकम युअर हॅबिट्स अँड हॅबिट्स बिकम युअर कॅरेक्टर अँड कॅरेक्टर गिव्ज यू डेस्टिनी. म्हणजेच आपले जे विचार आहेत, आपला जो विश्वास आहे, हा विश्वास आपल्या तोंडावाटी आपले शब्द बाहेर काढतो. ते शब्द आपल्या डेली रुटीनमध्ये आपली कृती घडवतात आणि ती कृती, रोजची कृती, दैनंदिन कृती आपली सवय बनून जाते आणि ती सवय आपलं चारित्र्य घडवते आणि ते चारित्र्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट मिळतो. म्हणजे एक न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल आपण एक विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळे आपण लोकांबरोबर डिस्कशन करायला चालू केले आणि त्याचाच परिणाम आपल्याला आपण डे टू डे लाईफमध्ये आपण आपला दिनक्रम बदलला, त्यामुळे आपल्या सवयी बदलल्या आणि त्या सवयीचा रिझल्ट आज आपण बघतोय. मग एक निगेटिव्ह गोष्ट, एक व्हायरस ज्याला आपण न बघताही त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि आपलं आयुष्य बदलून गेलं, तर मला सांगा ज्या परमेश्वराने आपली उत्पत्ती केली, ह्या सृष्टीची उत्पत्ती केली, त्या परमेश्वरावरती जर आपण विश्वास ठेवला तर आपलं आयुष्य किती पटीने बदलू शकेल. हिब्री कारासपत्र 11व्या अध्यायामध्ये असं म्हटलं गेलं आहे की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. मग जो परमेश्वराला आपण बघितलेलं नाही त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला, त्याच्या वचनांवरती विश्वास ठेवला, त्याने आपल्याला जी प्रॉमिसेस केली आहे त्या प्रॉमिसेसवरती जर विश्वास ठेवला तर आपलं आयुष्य किती पटीने बदलेल. पण आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हाच आहे की आपण एका निगेटिव्ह गोष्टीवरती फटकन विश्वास ठेवतो, परंतु ज्या परमेश्वराने आपली उत्पत्ती केली, आपल्याला एवढे प्रॉमिसेस दिलेत, त्या प्रॉमिसेसवरती आपण विश्वास ठेवत नाही, जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित यश मिळालं पाहिजे ते अपेक्षित यश मिळत नाही. मग विश्वासाशिवाय परमेश्वराला संतोषवणे किती अशक्य आहे. कारण तो परमेश्वर आहे हा जर माझा विश्वास नाही आहे तर मी त्याला कशा पद्धतीने संतोष होऊ शकतो. परंतु वचन पण असंच म्हणतं की जो झटून त्याचा शोध घेतो परमेश्वर त्यालाच प्रतिफळ देतो. शोध घेतो म्हणजे त्याला विश्वास आहे म्हणून तर तो शोधतो ना, मग परमेश्वर त्याला प्रतिफळ देतो. मग जर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं प्रतिफळ पाहिजे असेल तर आपल्याला परमेश्वरावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्या कोरोना व्हायरसलाही आपल्याला सांगावं लागेल की माझा परमेश्वर हा खूप मोठा आहे तुझ्यापेक्षाही. तो तर दिसत नाही, तो तर खूप सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा परमेश्वर आपला खूप महान आहे, खूप मोठा आहे. त्याच्यावरती एकदा विश्वास ठेवून बघू आपण आणि तो परमेश्वर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. मित्रांनो, मला असं वाटतं आज माझ्या
कडून आलेल्या वचनामुळे आज तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुम्ही परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवलात तर. देवाची स्तुती असो, आजचा दिवस तुम्हाला चांगला जाऊन दे. थँक्यू.